तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी, तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल। आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशन साठी आम्हाला कॉल करा। A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस। नमस्कार, मी श्रावणी दळवी, माझे कोकणच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत। पाहूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स। लाडक्या बहिणींची बँकेत पुन्हा गर्दी, महिलांची पैसे काढण्यासाठी बँकेत झुंबड। परतीच्या पावसाने सिंधुदुर्गातील भात शेती गेली पाण्यात, जिल्ह्यात शेतकरी वर्गाचे झाले मोठे नुकसान। बस कंडक्टरने काढली कॉलेजच्या मुलीची छेड, मुलींनी दिला कंडक्टरला चपलेने चांगला चोप, बस कंडक्टर विरोधात केला संताप व्यक्त। पोलादपूर शहरामध्ये 3 ठिकाणी घरफोडी, बंद घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी केली चोरी, पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आता पाहूया सविस्तर वृत्त। काल कोळथरे दापोली गाडीने प्रवास करत असताना बस कंडक्टरने पंचनदी येथील ज्युनियर कॉलेजच्या मुलीची छेड काढली। यावेळी बसमधील मुलींनी त्या कंडक्टरला खाली उतरवून चपलेने चांगलाच चोप दिलाय। कॉलेजच्या मुलींनी चांगलाच हात धुवून घेतला असून यावेळी पोलिसांना बोलावून बस कंडक्टरची तक्रार दाखल करण्यात आली आहे। या प्रकारामुळे बस कंडक्टर विरोधात संताप व्यक्त केला जात आहे। आया बहिणींची छेड काढतो बघा ना, कोण मात्र कोण कुठल्या गाडीत अरे उतरली परत दिसशील का ड्युटीवर दिसशील तुझ्या पोरीची छेड काढे पाठवू गे बघायचे तुला कसा झोंबतो तुझ्या बापाला पण काहीतरी वाटलं असेल आणि त्यानंतर 7 तारखेला बुधवारी परत ते आलेले तेव्हा मी टिट्यावर बसली बारेवाडी स्टॉपला आली तेव्हा ते बोलले की आज गाडी फक्त तुझ्या एकटीसाठी रिकामी आहे म्हणून नंतर मी आघारी फाट्यावर आली तेव्हा ते बोल त्यांना बोलले बेल द्या तरी पण त्यांनी बेल नाही दिले ना आघारीत घेऊन गेले आणि तिथून आली तेव्हा आघारी फाट्यावर आघारीत जाऊन आल्यावर परत बोलले की आज मी तुला फिरवून आणली म्हणून आतून आणि नंतर हिता आल्यावर हनुमानवाडी स्टॉपला त्याने त्यांच्या पायाने माझ्या पायाला टच केले आणि आज परत बोलली बेल द्या तर बेल दिले त्याने पण देत नव्हते ते बोलत होते कशाला उतरते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा काल रायगडच्या मानगावमध्ये पार पडलाय। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिसऱ्या टप्प्यातील या योजनेचं एक बटनच्या क्लिकद्वारे वितरण केलं, त्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली। आज रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी हे पैसे काढण्यासाठी महिलांनी बँक पोस्ट कार्यालयात गर्दी केलेली पाहायला मिळते। रत्नागिरी शहरातील जेल रोड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर लक्षवेधी ठरत असून हे भले मोठे बॅनर लागल्याची चर्चा संपूर्ण शहरात सुरू झाली आहे। बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री कॉमन मॅन असा उल्लेख असून सेवाभावी मेहनती कष्टाळू आणि सामान्य लोकांसाठी झटणारा असा उल्लेख आहे। या बॅनरकडे शहरातील जनतेचे लक्ष जात असल्याने बॅनर लक्षवेधी ठरले आहे। या बॅनरच्या खाली शुभेच्छुक म्हणून उदय सामंत यांचे नाव आहे। रत्नागिरीमध्ये प्रथमच एवढा भला मोठा बॅनर लागल्याने नाक्यानाक्यावरती चर्चा होत आहे। परतीच्या पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात शेती पाण्याखाली गेली आहे। यामुळे भात उत्पादक शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले। जिल्ह्यात काही भागात 2 दिवसांपासून कापणी सुरू झाली आहे। भात पिकल्याने त्याची 4 दिवसात कापणी आवश्यक आहे, मात्र परतीच्या पावसाने पीक आडवे पडले आहे। शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने भाताला अंकुर येण्याची शक्यता आहे। मागील 4 दिवसांपासून हा परतीचा पाऊस दुपारी 1 किंवा 2 च्या सुमारास सुरू होतो, यामुळे भात कापणीत अडथळे येतात। सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरवर्षी परतीचा पाऊस होऊन भात पीक वाया जाते, यामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होते। परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आतुरात हाल झाले आहे, कारण की उभं पीक आडवं झालेलं आहे, त्यामुळे सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी
असं आमचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। आणि गेल्या वर्षी पण अशीच परिस्थिती ओढवलेली आणि ह्या वर्षी दोनदा अशी परिस्थिती ओढवली असल्यामुळे शेतकऱ्याला लवकरात लवकर शासनाने मदत करावी अशी आमची शेतकऱ्यांची विनंती आहे। आता प्रामुख्याने कुठलं पीक संकटात सापडलेलं आहे? भात शेतीचं भरपूर नुकसान झालेलं आहे, कारण कोकणात भात शेतीच जास्त प्रमाणात होती आणि ह्यावेळी ती कापणीला येत असताना पाऊस आला असल्यामुळे बरंच नुकसान झालं आहे शेतकऱ्यांचं। कारण की आता कुठे दाणे चांगले आले होते आणि त्यामुळे ह्यावेळी जर पाऊस पडला तर ते नुकसानदायकच असतं शेतकऱ्याला। परतीच्या पावसामुळे जबरदस्त म्हणजे आमचं आता भात कापणीचा वेळ आहे, या कापणीच्या भात आमचं तयार झालेलं आहे, ते भात कापणीच्या वेळी पाऊस येऊन चार दिवस जबरदस्त पडतोय की एवढा पाऊस पावसामध्ये म्हणजे मेन पावसामध्ये पण तेवढा पाऊस पडला नव्हता आणि आता हा पाऊस पडतोय, त्यामुळे शेती कापणीला आली असतोही आमचं सगळं शेत जमीनदोस्त झालेलं आहे, त्यामुळे आमचं नुकसान सरकारने भरून द्यावे ही आमची विनंती आहे। ती जास्तीत जास्त आम्हाला सरकारकडून भरपाई शेतीची मिळावी ही आम्ही विनंती करतो शेतकरी म्हणून। दरवर्षी अशी स्थिती असते का? दरवर्षी नसते, काही वेळी असं होतो की पाऊस जास्त प्रमाणात येतो, लास्टच्या वेळी ह्यावेळी खूपच पाऊस आहे लास्ट दरवेळीपेक्षा, त्यामुळे जमिनी शेत काढायच्या वेळी आता शेत कापणीच्या वेळी पावसाची धुमाकूळ चालू आहे। महायुती सरकारनं राज्यातील एसटीच्या ताफ्यात 2500 नव्या डिझेल लालपरी बस दाखल होण्यासाठी गतिमान हालचाली केल्या आहेत, त्यामुळे बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वेळेत आणि गतिमान प्रवास करता येणार आहे। बसची संख्या अपुरी असल्यामुळे प्रवाशांना बस वेळेत मिळत नाहीत, यावरच महायुती सरकारने तोडगा काढलेला आहे। आता या बसेस लवकरच दाखल होत असल्याने नागरिकांच्या प्रवासाची समस्या सुटणार आहे। बुधवारी रात्रीच्या सुमारास पोलादपूर शहरातील 3 ठिकाणी घरफोडी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेमुळे शहरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। बुधवारी रात्री शहरातील गणपत टोलमारे विनोद पालकर विकास तलाठी यांच्या बंद घरामध्ये कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केली आहे। घरामधील कपड्यांची नासधूस करत काही मालमत्तेचे नुकसान केले आहे। या चोरीत मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे। या घटनेचा अधिक तपास पोलीस करत असून लवकरात लवकर या चोरट्यांना बेड्या ठोकाव्या अशी मागणी पोलादपूर शहरातून जोर धरत आहे। शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा म्हणून सौर कृषी पंप आणि बळीराजा मोफत वीज योजना अशा दोन योजनांचा मुहूर्त संभाजीनगरच्या लाडक्या बहिणींच्या मेळाव्यात देवाभाऊंच्या हस्ते करण्यात आलाय। यावेळी मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 60,000 पंप देण्यात आलेत, त्या पंपांचा विमा देखील उतरवण्यात आलाय। पुढील 5 वर्षात पंपांच्या दुरुस्तीची जबाबदारी सरकारने उचलली आहे। सर्वाधिक कृषी पंपांचा संभाजीनगर राज्यातील पहिला जिल्हा असेल। येत्या 18 महिन्यांमध्ये शेतकऱ्यांची सर्व वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून येणार असून शेतकऱ्यांसाठी स्वतःची वीज कंपनी स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे। प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे काल निधन झाले। त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे। रतन टाटा हे 86 वर्षाचे होते। प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रविवारी रात्री उशिरा मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान बुधवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली। टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि जगातील मोठे उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले। भारताच्या उद्योग क्षेत्रातील बापमाणूस म्हणून त्यांची ओळख होती। त्यांच्या निधनाने केवळ उद्योग जगतावर नव्हे तर संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे। नवनिर्मिती आणि दानशूरता यांचा अपूर्व संगम त्यांच्या ठाई होता। त्यांनी कधीही आपल्या टाटा मूल्यांशी तडजोड केली नाही। तरुणांमधील कर्तृत्वाला व प्रयोगशीलतेला प्रोत्साहन देण्यात ते कायम आघाडीवर होते। रतन टाटा यांच्या निधनाने आपल्या देशाचे आणि महाराष्ट्राचेही कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे। टाटा समूहाच्या विशाल परिवाराच्या दुःखात तमाम भारतीय सहभागी झाले असून देशाच्या या महान सुपुत्राला माझे गोकर्ण परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली। राज्यातील जैन बौद्ध बारी तेली हिंदू खाटी तसेच लोणारी समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने देवाभाऊंच्या महायुती सरकारने निर्णय घेतलाय। यानुसार जैन धर्मियांसाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे।
बारी, तेली, हिंदू खाटीक आणि लोणारी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे। तसेच बौद्ध समाजातील सांस्कृतिक शैक्षणिक संस्थांना 10 लाखांपर्यंत अनुदान योजनेला महायुती सरकारने मंजुरी दिली आहे। महायुती सरकारचा हा निर्णय म्हणजे राज्यातील अल्पसंख्याक आणि इतर मागासवर्गीय समाजातील जातींना आर्थिक पाठबळ देण्याचा उद्देश आहे। बातमीपत्रात वेळ झाली, इथेच थांबण्याची। पाहत रहा माझे कोकण।